सुनेची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना। महेशा नकोठे आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। विडी घरकुलचे भाग्य विधाते व आमच्या संस्थेचे सचिव माननीय महेशांना विष्णुपंत कोठे यांना 98व्या वाढदिवसानिमित्त आभाळाभर शुभेच्छा। शुभेच्छुक सर्व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संभाजीराव शिंदे संकुल सोलापूर। नमस्कार, आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। उल्हासनगरात राष्ट्रवादीला धक्का, कलानी समर्थक दीपक शतवानी भाजपात। चला तर पाहूयात सविस्तर बातमी काय आहे ते। व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व कालानी समर्थक दीपक शतलानी यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रवेश केला। यावेळी आमदार कुमार आलियानी यांच्यासह पक्षाचे शहर पदाधिकारी उपस्थित होते। उल्हासनगरात गेल्या 5 वर्षापूर्वी ओमी कालानी यांनी UTA व्यापारी संघटनेची स्थापना केल्यावर संघटनेच्या अध्यक्षपदी सुमित चक्रवर्ती तर कार्याध्यक्षपदी दीपक शतलानी यांची निवड केली होती। दीपक शतलानी यांनी व्यापारी संघटनेच्या विविध समस्या सोडल्या असून पे अँड पार्कचा मंजूर झालेला प्रस्ताव रद्द करण्यास महापालिका प्रशासनाला व सर्वपक्षीय नगरसेवकांना भाग पाडले। दरम्यान छतलानी यांचे व्यापारी पदाधिकाऱ्यात मतभेद झाल्याने त्यांनी UTA संघटनेच्या पदाचा राजीनामा दिला। त्यानंतर त्यांनी स्वतःची व्यापारी संघटना स्थापन करून व्यापाऱ्याचे प्रश्न सोडवण्यास सुरुवात केली। अखेर त्यांनी भाजपात जाण्याचे संकेत 1 महिन्यापूर्वी दिले होते। बुधवारी मुंबई येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत छतवानी यांनी पक्ष प्रवेश केला। छतवानी यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला धक्का बसला असून भाजपाची व्यापारी संघटना मजबूत होणार असल्याची प्रतिक्रिया आमदार कुमार आलियानी यांनी दिली आहे। या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद।